हिंगनघाट शहर के जाने माने प्रोफेसर आगजनी मामले की सुनवाई 15 फरवरी से शुरू कर दी गई है। आज 17 फरवरी को सुनवाई के तीसरे दिन मामले में 5 गवाहों की गवाही दर्ज की गई है। इसमें नागपुर के शव विच्छेदन करने वाले डॉक्टर, हिंगनघाट के पीड़िता पे प्राथमिक उपचार करने वाले वैद्यकीय अधिकारी, पीड़िता की सहेली और पीड़िता के दो महाविद्यालय के विद्यार्थी की गवाही हुई। अभियोजक एडवोकेट उज्जवल निकम की कहा है कि मामले की अगली सुनवाई 20 मार्च को होगी। अभी तक 13 गवाह पेश करने की जानकारी उज्जवल निकम ने दी है। बचाव पक्ष के वकील भूपेंद्र सोनों ने बताया कि 4 गवाहों से उल्टन तपासनी करने की जानकारी दी गई। बघा, आज कोर्टा समक्ष एकूण ह्या प्रकरणामधले 5 साक्षीदार आले। त्या 5 साक्षीदारापैकी नागपूरवरून ज्या डॉक्टर साहेबांनी मृतकीचं पोस्टमॉर्टम केलं होतं, ते डॉक्टर साहेब आले। त्यांची सरतपासणी आणि उलट तपासणी झालेली आहे। त्यानंतर मृतकाच्या शाळेतील विद्यार्थिनी ती कोर्टासमक्ष आज बयान द्यायला आली, पण ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे तिचा ह्या प्रकरणावरती काही प्रभाव पडेल असा मला वाटत नाही। त्यानंतर एक कबुली निवेदन असते, एक की जिथे आरोपी कबूल करतो आहे आणि त्या कबुली जबाबनुसार जे ह्या ऑफेन्सकरिता ह्या क्राईमकरता साहित्य वापरल्या जाते त्याचा एक जप्ती पंचनामा बनतो आहे। तर त्या जप्ती पं जे जप्ती केलेल्या आहेत वस्तू तिथले जे पंच तेही आले, त्यांची आज सरतपासणी झाली, पण वेळेअभावी मी उलट तपासणी घेऊ नाही शकलो आज त्यांची। तेथील जळीत प्रकरणात सरकारतर्फे आजपर्यंत एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत। आता फक्त 5 ते 7 साक्षीदारांची तपासणी बाकी आहे, त्याच्यानंतर या खटल्याचं कामकाज संपेल। आज या खटल्यामध्ये प्रामुख्याने एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। 5 साक्षीदारामधील एक, ज्यांनी या मयत अंकिताचं शवविच्छेदन केलं, ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष झाली। त्याचप्रमाणे अंकिताला जाळल्यानंतर हिंगनघाट येथील ज्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष झाली, आणि त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर तिने मरण्याच्या अगोदर कबुली जबाब असा दिला की आरोपी विकेश नगराणेने तिच्या अंगावरती पेट्रोल टाकून तिला नांदोरी रोडला जाळलं, अशा प्रकारचं तिने साक्ष दिली।